साडेतीन शक्तिपीठ एकत्र असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोलार भगवती मातेच्या यात्रा उत्सवास सुरुवात झाली आहे. महिनाभर चालणाऱ्या या यात्रा उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. नगर मनमाड मार्गावर असणाऱ्या कोल्हार गावचे भगवती माता ग्रामदैवत आहे. राज्यातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. भव्य अशा भगवती मातेच्या मंदिरात तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी असे साडेतीन शक्तीपीठ एकत्र असल्यानं येथे भाविकांची दर्शनासाठी राज्यभरातून गर्दी असते. भगवती मातेचा महिनाभर चालणारा रात्र उत्सव सुरू झाला आहे आणि हा उत्सव देशभरातील एकमेव मानला जातो. यात्रा काळात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. माझं नाव सोमनाथ काळे, राहणार कोलार भगवतीपूर. यात्रेविषयी अशी माहिती की पौष पौर्णिमे ते महाशिवरात्रीपर्यंत यात्रा चालते, 6 महिने यात्रा असते. इथं संध्याकाळी छबिना निघतो, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हजऱ्याचा कार्यक्रम होतो, त्याच्यानंतर कुस्तीचा हे होतं, त्याच्यानंतर भरपूर इथं सर्व प्रकारचे दुकानं लागलेलं असतात. आणि ह्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे शंकर नाना खर्डे पाटील व हरिभोजीराव खर्डे पाटील